तर नमस्कार मित्रांनो, मुंबई फिशिंगमध्ये पुन्हा तुमचं स्वागत आहे. तर आज आम्ही सकाळी 3 वाजता आलो होतो झाल टाकायला. तर ही आमची कॅच अशी तुम्हाला पुढे बघायला भेटणार आहे, आणि कॅच कशी करणार आहे ते तुम्हाला पुढे दिसेल. तर व्हिडिओ बघत राहा, आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, कमेंट करा आणि नक्की शेअर करा आपले व्हिडिओ. तर चला तुम्हाला दाखवतो आज आपण कशी झाळ आणि मासेमारी करतो. मित्रांनो, माझं नाव प्रणय आणि आपल्यावर आहे बोपिन आणि मॉन्टू. तर आज आम्ही तिघं जाणार आहे आपलं झाळ पाळवायला, आणि तुम्हाला दाखवतो आपण झाळ कुठे टाकलं आहे. तर खडकं दिसत आहे तुम्हाला, तिथे आपल्याला जायचं आहे. तिकडे आपलं एक झाळ आहे आणि दुसरा झाळ त्याच्या बाजूने आपण मांडलं आहे. चला आपण जाऊया आपलं झाळ पाळवायला. आले आम्ही मित्रांनो, आता बघू शकता पाणी थोडा कमरेच्या लेवलला असेल, बघूया आपण. तर आपल्या बोपिन दादाला इकडे खाजरी दिसली आपल्या झाळाला. हा एक झाला, आणि पुढे त्या खडकामध्ये आपला अजून एक झाला आहे. तुम्ही बघू शकता बारकी खाजरी आहे, 2-2.5 किलोची असेल. मित्रांनो, हा एक झाला आहे आपला, पुढे पण एक आहे. पहिला आपण पुढचा झाड पाळून या. क्या उधर आके रहेगा. मित्रांनो, आपल्याला इकडे दोन खाजऱ्या दिसतात आहे. ठीक आहे. तर मित्रांनो, माझ्याकडनं चुकीने आपला गोप्रोचा कॅमेरा होता, तो वाईड अँगल मोडमध्ये गेला. त्यासाठी आपल्या व्हिडिओमध्ये आपल्याला जे फोनची काढतो ते क्लिअरली दिसत नसेल, म्हणजे वाईड अँगल मोडमध्ये पुढं जास्त एरिया कॅप्चर होते. तरी मी ट्राय करतो चांगली चांगली व्हिडिओ बनवून तुम्हाला दाखवायसाठी. आणि तुम्ही तुमचे कमेंट करून सांगू शकता तुम्हाला व्हिडिओमध्ये अजून की काय चेंजेस पाहिजे असले तर. झाळ पाळावं लागते. आम्ही सकाळी 3 वाजता झाळ मांडलेला, पवळा पाणी जास्त होता. तर आम्ही कसं डेली ते झाळ मांडतो तर आपल्याला माहिती पडते दगडी कुठे आपले. तिकडे अजून 12 मुठे आले आहे बोपिन दादाला. तर इथे बोपिन दादाला आपला थोडा डाऊट आला होता की खाली काय मावरा असेल, त्यासाठी तो खाली जाऊन पेटीला पण चेक करत आहे, पण काय नव्हता तिकडे. काटा लागेल आपल्याला पाण्याचा असा फल.
झालं त्यासाठी आपण येऊ नाही सकाळी झापलीमध्ये नाही पण तर मित्रांनो इकडे आपल्याला एक ताम भेटला आहे 2-2.5 किलोचा असेल बघू शकता तर तो आपण आपला जाबलीत टाकणार आणि आता शेवटचा खाली लास्टचा थोडा जाल बाकी आहे पालवायला ते आपण पाळून घेणार आणि हा जाल पाळवला की आपण आपल्या दुसऱ्या जाल्याकडे जाणार मित्रांनो आपल्याला अजून एक 12 मिनिटे लागले इकडे शेवटच्या पदराला जायचा ती पण काढणार आता आपण मित्रांनो आपले सर्व जाल पाळून झाले आहे आता आपण आपल्या वरच्या जाल्याकडे जाणार बघू शकता तुम्ही आपल्या या जाळ्याची कॅच आहे पाणी जास्त असल्यामुळे आपल्याला थोडा डिफिकल्ट होतं पाळवायला कारण का तिकडे वाण पण लागते पाणी खालना खेचतो पण वरनं लाटी येतात तर आपल्याला एकदम सांभाळून काम करावं लागते तर हे बघा ही आहे आपली एका जाळ्याची कॅच आता तुम्हाला चार खाल्या तिथे काम आहे टेकरू आहे तर सो फार तुम्हाला व्हिडिओ कशी आपली वाटत असेल तर कमेंट करून सांगा आणि जर तुम्हाला मुंबई फिशिंगचे व्हिडिओ आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आम्हाला इंस्टाग्रामवरती पण फॉलो करा बघू शकता किती रफ आहे पाणी अरे ते किधर भी जा रहा है खड्डे बिटे में तर मित्रांनो पाण्याला जोड खूप आहे एकदम खालनं तर आपला झाडाचा पदर आणि ते नाती बीती पुढे उडाले आहे नाती म्हणजे ते एक जॉईंट असते एका डिस्टन्सवरती तर ती आपली नाती उडाली आहे आपल्या झाडाची तर आता आपण ते सिधे करून घेणार आपला वरचा बूट वरच्या बुटाची साईड आणि खालची एटीची साईड पूर्ण लपटली एका साईडला बघू शकता तुम्ही ती सापची दोरी आहे खालची ती पण तुटली आहे आपली आता आपण जाल सीधा करून घेणार
आता पास आहे ना, चार पाच पास उधर बांधे। तर मित्रांनो, इकडे आपल्याला एक डब्बारा मावरा लागला आहे। हे मावरा आपल्याला खूप कमी दिसते आता, पहिला आधी खूप लागायचे आम्हाला झाडाला, आता तर खूप कमी, नाहीतर बघू बोलू तर आपला 2 वर्षांनी आम्हाला दिसला आज डब्बारा मावरा। एक घंटा गया मेरे को झाल को ये सीधा कर रहे, पूरा पडवल बिडवल भर रहा है। एक आदमी खाली दारू पी के सोया रहे क्या ना, झाल मारने आता है। अरे क्या मित्रांनो, बघू शकता झाल्याची अशी हालत पण होती आमची खराब, पुरा झाल्याचा मसला लागला। त्यामुळे आपण जास्त पाण्यात भिजू नाही शकत आपला कॅमेरा। कधी का बोलतो संध्या पे एक साहेब, आपल्याला 5-6 गाजऱ्या भेटल्या आहे, चावरा आहे, एकरू आहे, डगबऱ्या त्याला व्हायच आहे। मित्रांनो, आता आपला आजचा काम झाला आहे, काम 25 झाला आपला, आता आपण जाऊया वरती। वरती आपले राजदादा थांबले आपल्याकडे, त्यांच्या पायाला जरा मार लागला होता, त्या तिथे झाल पालवायला आले नाही। सेफ्टी मजा नाही आता उसमें, समुद्र समुद्र का आवाज रहना चाहिए वीडियो में। क्या से खाली वॉच बड़ा है, पत्थर है। मित्रांनो, ही आपली आजची कॅच चालली आम्ही वर, तुम्हाला व्हिडिओ कशी वाटत असेल तर चांगली वाटत असेल तर नक्की सबस्क्राईब करा मुंबई फिशिंगला आणि इंस्टावर फॉलो करायला विसरू नको सा।
मित्रांनो, ही आपली आजची कॅच दाबली जाणार ना, बाकीच्या हाजरी जब लाईन से लगा, एक भी लाईन से लगा ना। तर मित्रांनो, ही आहे आपली आजची कॅच, ही आहे आपली आजची कॅच 2000 ची। जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर आम्हाला फॉलो करा, सबस्क्राईब करा आणि लाईक्स करा। हां, थँक्यू। नवीन नवीन व्हिडिओ परत येतील, खूप बघायला भेटतील आपल्याला। चल बोलतोय, फोटो निघा आपला, तिला फोटो निघाला मला बैठे का किधर, बैठने जगह नहीं अभी।